40 चा मंत्रिमंडळ बनणार आहे, काही अंतिम नाही आहे म्हणून कोणाला नाराजगी नाही. सर्वाला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री मोदींनी हे आजचा जो विस्तार केलेला आहे याच्यामध्ये सर्वाला विश्वासात घेऊनच केलेला आहे. तुम्हाला ठाम विश्वास होता की तुम्ही मंत्री बनणार, कारण ज्यावेळी तुमचं नाव घोषित झालं त्यावेळी पहिली तुमची प्रतिक्रिया काय होती, भावना काय? माझी भावना आज ही तशी आहे, त्या दिवशी बी मी बोललो का माझ्या परिवाराजवळ जे खोटे आरोप होऊ लागले, मंत्री पदाविषयी खोटे आरोप करणाऱ्यांना चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, असं मी मुख्यमंत्री मोदींना पत्र लिहिलं होतं. सत्तर साहेब, एकही महिला मंत्री आपल्याला पाहायला मिळाली नाही, पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पाहायला मिळेल का? नाही जरूर, खरं म्हणजे त्या बहिणींच्या ज्या अपेक्षा आहे त्या पुऱ्या होणार आहे, आणि अजून पहिला हा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, यानंतर जे विस्तार होईल त्यावेळेस त्यांना घेण्यात. सर, टी टी घोटाळे में नाम आहे, क्या? अरे मैंने 3 बार बता दिया, हिंदी में 50 चैनल को मालूम दिया, क्या घोटाले में ना नाम है मेरा, ना मेरा निशान है, ना मेरा कोई संबंध है. अगर संबंध है तो उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, और नहीं है तो जिसने किया उसके ऊपर कार्रवाई. मंत्रिमंडल विस्तार का भी विस्तार क्या? मैं सब ये चैनलों को 50 बार दे चुका हूँ, वहाँ भी दिया हूँ, यहाँ भी दे रहा हूँ, क्योंकि मंत्रिमंडल का ये पहला विस्तार है, इसके बाद में सविस्तर मंत्रिमंडल का विस्तार होगा, और अभी 22 से 24 जो वो खाली है वो सब होने के बाद में निश्चित बहनों को भी महिलाओं को भी उसमें स्थान मिलने वाला है, और जो रहे हुए मुंबई सहित जो जो एरिए के एमएलए हैं उस एमएलए को उनको भी मंत्री बनाया जाएगा. संजय शिरसाट यांना पहिले संजय राठोड यांना नाही का मंत्रीपद दिल्यानंतर भाजपची एका तासातच एक भूमिका आलेली आहे, त्यांनी विरोध केलेला आहे, त्यांना विचारायला पाहिजे ना. मी त्यांच्याबद्दल कसं बोलू, माझ्याबद्दल ते बोलणार नाही, माझा जे मला विचारा मी ते बोलणार. एक काही एक लक्षात घ्या, गेल्या वेळेस असेच काही नावं उलटे सुलटे झाले, राज्यपाल मोदींनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. पहिले शपथविधीच्या अगोदरच कोणत्याही नेत्याचा आहे आपल्या आई वडिलासहित कोणाचंही नाव घ्यायचं नाही, जे शपथमध्ये लिहिलेलं आहे तशी शपथ घ्यावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल मोदींनी आदेश दिल्यानंतर त्याचा पालन झाला. ओके,